तर अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अलीनगरच्या तहापर्यंत आलो होतो हलकंसं रिव्हिजन करू आणि पुढं चालू बघा आपल्याला माहीत आहे की सिराज उद्दोलाने कलकत्त्यावर कशा पद्धतीने आक्रमण केलं कलकत्त्याची कासिम बाजारची वखार कशा पद्धतीनं लुटली आणि कलकत्त्यातील फोर्ट विल्यम किल्ल्यावर कशा पद्धतीनं आक्रमण केलं त्यापैकी एकशे छेचाळीस कैदी त्याने पकडून मुर्शिदाबादला आणले होते आणि मुर्शिदाबादमध्ये एक अंधारा कोठडीची घटना झाली होती ज्यापैकी एकशे छेचाळीसपैकी एकशे तेवीस जणं मरण पावले होते आपल्याला माहीत आहे की फोर्ट विल्यम किल्ल्याचा जो काही प्रमुख आहे रॉजर ड्रॅक आणि मिंचन हे कुठं पळाले होते तर हुगळी नदीच्या काठी एक फुलटा नावाचं द्वीप आहे त्या फुलटा नावाच्या द्वीपामध्ये त्यांनी आश्रय घेतला आणि त्यांनी मद्रासवरून मदत बोलवली तर मद्रासमधून मदत म्हणून आलेले जे काही दोन लोक होते एक होता रॉबर्टलाईव्ह जो जमिनी मार्गाने आला होता सैनिक घेऊन आणि दुसरा होता वॉटसन जो समुद्री मार्गाने सैनिक घेऊन आला ज्यावेळेस हे बंगालमध्ये आले तर बंगालमध्ये आल्यानंतर यांनी एक काम केलं का जो सिराज उद्दोलाचा कलकत्त्याचा प्रशासकीय अधिकारी होता ज्याचं नाव माणिकचंद होती या माणिकचंदला त्यांनी काय दिले पैसे दिले रिश्वत दिले आणि त्याच्याकडून सगळ्यात पहिले फोर्ट विल्यम किल्ला सोडवला त्याच्यानंतर सिराज उद्दोलाचे जे सैनिक आहेत त्याच्यावर अचानक रॉबर्ट रॉबर्टलाईने आक्रमण केलं आणि इनडायरेक्टली सिराज उद्दोलाला चॅलेंज केला होता आता सिराज उद्दोला इंग्रजांना तोड देऊ शकत नव्हता का तोड देऊ शकत होता पण त्यावेळेस सिराज उद्दोलाची युद्ध करण्याची परिस्थिती नव्हती ते वेळ योग्य नव्हती म्हणून सिराज उद्दोलानं युद्ध करणं टाळलं मग आपण पाहिलं का अशी कोणती वेळ होती का ज्याच्यामुळं सिराज उद्दोला इंग्रजांवर आक्रमण करू शकत नव्हता तर आपल्याला माहीत आहे की वेळीस नेमकं त्याच वेळेस नेम का काय झालं की अफगाणिस्तानवरून शाह अब्दालीचं आक्रमण झालं दिल्लीवर आणि त्यावेळेसचा भारतातला सगळ्यात संपन्न प्रदेश म्हणून हा बंगाल होता हे आपल्याला माहीत आहे तर शाह अब्दाली बंगालवर आक्रमण करण्याची भीती होती शाह अब्दालीनं बंगालवर आक्रमण करणार म्हणून सिराजुद्दोलाचं पहिली प्रायोरिटी आहे की शाह अब्दालीला थांबवणं म्हणून इंग्रजासोबत युद्ध करणं सिराजुद्दोलानं टाळलं दुसरं एक कारण होतं का मराठेसुद्धा बंगालवर आक्रमण करू शकते अशी सिराजुद्दोलाला भीती होती म्हणून इंग्रजांनी युद्ध करण्याचं टाळलं हे तर झालं सिराजुद्दोलाचं कारण मग रॉबर्ट लाईव्हचं इंग्रजांचं कोणतं कारण होतं का त्यांनीसुद्धा सिराजुद्धोलासोबत युद्ध करणं टाळलं तर बघा युरोपामध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम भारतात होईल आणि जर भारतात झाला तर यांना बंगाल सोडून कुठं जावं लागणार तर यांना बंगाल सोडून जावं लागणार मद्रासमध्ये कारण तिथं कर्नाटक युद्ध होईल आणि तिथं कर्नाटक युद्ध होईल तर या ठिकाणी फ्रेंच आणि सिराज युद्धला जर एकत्र आले तर इंग्रजांना बंगाल सोडून जावं लागलं म्हणजे जा बंगालमध्ये इंग्रजांची हार निश्चित आहे म्हणून इंग्रजांनीसुद्धा काय केलं की सिराज उद्दुलासोबत युद्ध करणं टाळलं आणि दोघांनी युद्ध करणं टाळलं म्हणून दोघांमध्ये सुद्धा एक तह झाला तो तह आहे आपल्याला माहीत आहे का त्या तहाचं नाव आहे अलीनगरचा तह आता अलीनगरचा तह का बरं याला अलीनगरचा तह म्हणते याला कलकत्त्याचा तह किंवा अलीनगरचा तह का बरं म्हणते ते आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस सिराज उद्दोलाने कलकत्त्यावर आक्रमण केलं होतं म्हणजे कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम किल्ल्यावर आक्रमण केलं होतं त्यावेळेस सिराजुद्दोलाने कलकत्त्याचं नाव केलं होतं अलीनगर म्हणून याला म्हणतो आपण अलीनगर तर अलीनगरमध्ये सिराज आणि इंग्रज यांच्यामध्ये जो तह झाला त्याला म्हटलं जाते अलीनगरचा तह, ता हा, अली चा तह के वा तर हा अलीनगरचा तह केव्हा झाला आपल्याला पाहायचा आहे लक्षात आलं तर नऊ फेब्रुवारी सतराशे सत्तावन्नला अलीनगरचा तह केला ठीक आहे ना आणि इंग्रजांनी आणि सिराज तो अलीनगरचा तह दोघांनी पण स्वीकारला याच्या अटी आपल्याला माहीत आहे की कोणत्या कोणत्या अटी झाल्या होत्या तर अटीमध्ये आपल्याला माहीत आहे की दोघांनी पण एकमेकांचे जिंकलेले क्षेत्र वापस करायचे आहे म्हणजे इंग्रजांनी पण सिराजुद्दौलाचे जिंकलेले क्षेत्र वापस करायचे आणि सिराजुद्दुला आणि इंग्रजांचे जिंकलेले क्षेत्र वापस करायचे दुसरं आहे की नुकसान भरपाई म्हणून सिराजने इंग्रजांना तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे जे लोक पकडून आणले होते एकशे छेचाळीस लोक जे काही किल्ल्याची तुटफूट झाली त्यापैकी एकशे तेवीस जण मरण पावले म्हणून त्या काळातले तीन लाख रुपये सिराज उद्दोलाने नुकसान भरपाई म्हणून द्यायचे सिराज उद्दोलाने इंग्रजांना कलकत्त्यामध्ये नाणे तयार करण्याचा अधिकार दिला म्हणजे इंग्रज आता स्वतःचे नाणे तयार करू शकते दोघांनी पण म्हणजे एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करायचा आता सार्वभौमत्व म्हणजे आमचे निर्णय आम्ही घेऊ सिराज निर्णय सिराज उद्दोला घेईन इंग्रजांचे निर्णय इंग्रज घेईन आणि दोघांनी त्यांच्या त्यांच्या डिसिजनचा काय घ्यायचा म्हणजे स सिराज इंग्रजांच्या डिसिजनचा आदर करायचा इंग्रज लोक सिराज उद्दोलाच्या डिसिजनचा आदर करण दोघंही एकमेकांमध्ये टकराव करणार नाही भांडण करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची जे काही अट आहे ते आहे अशी की सिराजने इंग्रजांना तटबंदी बांधण्याचा अधिकार दिला इंग्रजांना तटबंदी बांधण्याचा आपल्याला माहीत आहे की सिराज उद्दोलाचे जे काही आजोबा आहे त्यांनी सिराज उद्दोलाला सांगितलं होतं का इंग्रजांपासून वाचून राहा अलिवर्दी खानने पहिलेच सांगितलं होतं की इंग्रजांपासून वाचून राहा इंग्रजांना कधीही तटबंदी बांधू देऊ नको पण हा जो अलीनगरचा तह झाला त्या अलीनगरच्या तहामुळं काय झालं का सिराज उद्दौलाने इंग्रजांना तटबंदी बांधण्याचा अधिकार दिला तटबंदी म्हणजे घेराबंदी म्हणजे याचा अर्थ होते की कि हा जर किल्ला आहे तर या किल्ल्याच्या भोवती कोणी आक्रमण करण्याच्या अगोदर त्यांना अडवण्यासाठी इथं अशी घेराबंदी केली जाते याला म्हणलं ते कंपाऊंड लक्षात घा मग म्हणजे वरतून काही तोफा वगैरे जे इथं असं चढवलं जाते म्हणजे कोणी आक्रमण करण्याच्या अगोदरच त्याला अटकाव करण्यासाठी तर असा तटबंदी बांधण्याचा अधिकार देऊन दिला हा जो अधिकार आहे हा दुसऱ्या युरोपियन कंपन्यांना नव्हता दुसऱ्या युरोपियन कंपन्यांना हा अधिकार नव्हता बरं ठीक आहे आता आपल्याला असं वाटेल का म्हणजे सिराज उद्दोला किती पागल आहे की सिराज उद्दोलाने याला सांगितलं होतं तरी पण तटबंदी बांधण्याचा अधिकार देऊन दिला तर वेळच अशी आली होती की ह्या तटबंदी बांधण्याचा अधिकार त्याला द्यावा लागला मग त्याच्यानंतरचे थोड्या वेळ तुम्हाला कारण समजत जाईल तर बघा आता लक्षात येते का या इंग्रजांना का बरं तटबंदी बांधायची आहे तर तटबंदी बांधण्याची इंग्रज काय कारण सांगते का बघा चा चा का आ, आ, की कंपनीच्या मते बंगालचा नवाब कमजोर आहे बघा कमजोर आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की सध्या कमजोर आहे सध्या कमजोर आहे सध्या आमचं रक्षण करण्याच्या लायकीचा नाही का बरं कारण अहमदशाह अब्दालीचं दिल्लीवर आक्रमण झालं तो बंगालवर येऊ शकते मग आता अगोदर बंगाल सांभाळून नवाब की कलकत्त्याची इंग्रजांची वखार सांभाळ म्हणून आम्हाला काय पाहिजे तटबंदी बांधण्याचा अधिकार पाहिजे समजा मराठ्यांनी जर आक्रमण केलं बंगालवर तर म्हणून आम्हाला तटबंदी बांधण्याचा अधिकार पाहिजे आणि युरोपात सप्तवार्षिक युद्ध चालू आहे फ्रेंचांनी जर आक्रमण केलं इंग्रजांवर तर म्हणून त्यांच्यापासून वाचण्यासाठी आम्हाला का पाहिजे किल्ल्याभोवती तटबंदी बांधण्याचा अधिकार पाहिजे तर वेळ अशी होती सिच्युएशन अशी होती की काय करावं लागलं का सिराज इंग्रजांना तटबंदी बांधण्याचा अधिकार द्यावा लागला ठीक आहे इथपर्यंत आपण आलो होतो आता आपल्याला इथून पुढं पाहायचं आहे ठीक आहे इंग्रजांना तटबंदी बांधायची आहे कारण त्यांना काय आहे का भीती आहे पण मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला अशा भीतीच्या वातावरणात तुम्ही व्यापार करताच कशाला कारण व्यापाऱ्याचं जे काम असते ते व्यापाऱ्याचं काम असते व्यापार करणं नाकी भांडण करणं आणि कोणताही व्यापारी अशाच ठिकाणी व्यापार करणार ज्या ठिकाणी त्याला प्रॉफिट आहे फक्त प्रॉफिट आहे बरोबर तर प्रॉफिट आहे तर अशाच ठिकाणी तो आपला व्यापार करणार तो अशा ठिकाणी व्यापारच करणार नाही पण बंगालमध्ये कंपनीला एवढा त्रास आहे इतका त्रास आहे की त्यांच्यावर अहमद शाह अब्दाली आक्रमण करू शकते त्यांच्यावर कोण करू शकते आक्रमण तर मराठी आक्रमण करू शकते त्यांच्यावर कोण आक्रमण करू शकते तर फ्रेंच आक्रमण करू शकते त्यांच्यावर सिराज सुद्धा आक्रमण करू शकते एवढे प्रॉब्लेम आहे तरीही कंपनीला बंगालमध्येच राहायचं आहे मग कंपनीला एवढे त्रास असल्यावरही बंगालमध्येच का राहायचं आहे तर त्याचं कारण असं आहे की कंपनीला जे आहे तो बंगाल जिंकाचा आहे कंपनीचा खऱ्या जो उद्देश आहे हा बंगाल जिंकायचा आहे आणि बंगालच्या माध्यमातून म्हणजे एकदा बंगाल मा जिंकला एक की त्याच पैशातून बंगालचाच वापर करून हळूहळू हळूहळू संपूर्ण भारताला जिंकायचा आहे तर हा कंपनीचा काय आहे आपला उद्देश आहे ठीक आहे आता इथपर्यंत आपल्याला समजलं आता अलीनगरचा तह पण झाला पण या अलीनगरच्या तहावर रॉबर्ट लाइव खुश नाही समाधानी नाही आहे रॉबर्ट लाईव्ह या अलीनगरच्या तहावर रॉबर्ट लाईव्ह काही समाधानी नाही आता का बरं समाधानी नाही त्याच्यावर काय तोडगा आहे काय उपाय काढला आता आपल्याला ते पाहायचं आहे बघा आता रॉबर्ट लाईव्हचा रॉबर्ट लाइव जो आहे तो समाधानी का नाही ते थोडं लक्षात घेऊ बघा थोडं लक्षात घ्या की हा आहे बंगालचा प्रांत हे आहे दिल्ली आणि हे आहे मद्रास लक्षात आलं आणि हे आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानचा सुलतान शाह अब्दालीनं कुठं आक्रमण केलं तर दिल्लीवर आक्रमण केलं दिल्लीवरून तो बंगालवर आक्रमण करू शकते म्हणून सिराजुद्दोला चुपचाप आहे त्याच्यानंतर मराठे दिल्लीवर आक्रमण करू शकते म्हणून सिराजुद्दोला चुपचाप आहे हे झाली कोणाची कंडिशन सिराजुद्दोलाची कंडिशन आणि हा कलकत्त्यामध्ये इंग्रजांना मारू शकत नाही का मारू शकते पण सध्या याची वेळ जे आहे शांत बसण्याची आहे म्हणून सिराजुद्दोला सध्या शांत बसून आहे हे कंडिशन आहे हे रॉबर्ट लाईवला माहीत आहे पुन्हा एक गोष्ट आहे का युरोपामध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू आहे आणि जर सप्तवार्षिक युद्ध सुरू झालं कल इकडं जर कर्नाटक युद्ध सुरू झालं तर बंगालमधून रॉबर्ट लाईवला आणि वॉटसनला जावं लागन कुठं कर्नाटक युद्धासाठी दक्षिणेत जावं लागण आणि जर हे दक्षिणेत गेले तर बंगालमधली इंग्रजांची बाजू कमजोर पडते आणि अशा वेळेस जर समजा अशी काही कंडिशन आली की हा शाह अब्दाली चालला गेला आपला कुठं अफगाणिस्तानमध्ये मराठे जर त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळं जर इकडं दक्षिणेतच अटकून राहिले अशा वेळेस सिराज उद्दला फ्री होऊन जाईल आणि इंग्रजांचे दुश्मन तर माहीतच आपल्याला कोण आहे तर फ्रेंच आहे इंग्रजांचे दुश्मन आहे फ्रेंच आणि फ्रेंच आणि सिराज युद्धला जर एकत्र आले तर इंग्रजांना इंग्रजांचे जे काही कम तिथं जे काही वखार आहे किंवा जे तिथं इंग्रज आहे त्यांना कलकत्त्यातून जावं लागणार कारण ते हारणार आहे आणि ते हारले तर त्यांना कलकत्त्यातून जावं लागणार आणि जर कलकत्त्यातून जावं लागलं तर त्यांचं हे जे स्वप्न आहे का काय करायचं आहे त्यांना बंगाल जिंकायचं आहे हे संपून जाईल म्हणजे जे कंपनीला बंगालला जिंकायचं आहे ते बंगालला जिंकण्याचं स्वप्न काय होऊन जाईल भंग होऊन जाईल आणि जर कंपनीनं बंगालला जिंकलं नाही तर बंगालच्या भरशावर ते हळूहळू भारत कसा जिंकणार हा खरा उद्देश होता म्हणून आता मग काय करायचं तर मग आता करायचं काय तर आता एकच पर्याय उरते का यार बंगालचा नवाबच आपला असला तर म्हणून रॉबर्टलाईला असं वाटते की आपल्याला बंगालचा नवाबच आपल्या मनाचा असला पाहिजे आपण म्हटलं उठ तर उठला पाहिजे आपण म्हटलं बस तर बसला पाहिजे आपण म्हटलं पैशाची गरज आहे तर पैशाची गरज आहे आम आपण म्हटलं का आम्हाला सैन्याची गरज आहे तर त्यांनी सैन्याची गरज पण पूर्ण केली पाहिजे असा इंग्रजांच्या हातातलं खेळणं असणारा त्यांना काय पाहिजे नवाब पाहिजे आता हेच एक ऑप्शन आहे इंग्रजाजवळ म्हणून इंग्रजांनी एक काम केलं इंग्रजांना म्हणजे रॉबर्ट लायला हे गोष्ट माहीत होती कारण आपल्यालाही माहीत आहे की घसिटी बेगम आणि शौकत जंग यांनी सिराज उद्दौला विरुद्ध कटकारस्थान करता करताना एक गोष्ट केली होती की के हे जे त्याचं सल्लागार मंडळ आहे त्याला सल्लागार मंडळाला त्यांनी त्यांच्या बाजूला वळवून घेतलं होतं आता शौकत जंग तर नाही आहे पण शौकत जंगनंतर जे काही हे त्याचं जे सल्लागार मंडळ आहेत त्या सल्लागार मंडळाचा नवाब बनण्यासाठी पाठिंबा होता मीर जाफरला म्हणजे सिराज उद्दोलाचा सेनापती होता मीर जाफर तर या मीर जाफरला पाठिंबा होता आणि या मीर जाफरला पाठिंबा होता म्हणून त्याने एक काम केलं का या सल्लागार मंडळासोबत चर्चा करण्यासाठी एक व्यक्ती पकडला ज्याचं नाव आहे अमिचंद आपल्याला माहीत आहे अमिचंद कोण आहे तर अमिचंद आपल्याला बंगालमधला शीख व्यापारी आपल्याला माहित होतं आता है या अमिचन सोबत काय केला की रॉबर्ट लाईव्हनं एक डील केली सगळ्यात पहिले काय केली एक डील केली मग आपण पाहू का कोणती डील केली तर डीलमध्ये बघा काय आहे की हा आहे अमिचंद हा झाला आपला अमिचन हा आपला कोण हा झाला रॉबर्ट लाईव्ह हा कोण झाला तर वॉटसन झाला आणि हे जे आहे इकडं आपले दहा जणांचं मंडळ आहे रॉबर्ट लाईव्ह आणि वॉटसन यांनी काय केलं का सोबत एक कॉन्ट्रॅक्ट केला याच्यामध्ये हे सांगून राहिले अमिचंदला की बघ तुला काय करायचं आहे की ह्या जो काही दहा जणांचं जे काही सिराजुद्दोलाचं सल्लागार मंडळ आहे त्या सल्लागार मंडळामधला आपल्याला नवाब बनवायचा आहे आणि नवाब बनासाठी हा कोण आहे तर हा आहे मीर जाफर आणि मीर जाफरचं याच्या खालच हे समजायचं त्याचं वालं सपोर्टिव्ह आहे तर आपल्याला सांगितलं यांनी सांगितलं का आम्हाला काय करायचं आहे या मीर जाफरला नवाब बनवायचा आहे आणि ह्या नवाब बनण्याची मध्यस्थी करायची आहे कोणाला अमीचंदला अमिचंद यांनी मग आपल्या अटी ठेवल्या इंग्रजासमोर तर अमिचंद म्हणते का ठीक आहे मी मीर जाफरला नवाब पदासाठी तयार करतो सोबतच काय करतो काय हे जे काही सल्लागार मंडळ आहेत त्यांनाही आपल्या बाजूला वळवतो पण याच्या बदल्यात मला काही चार्ज द्यावा लागन मग काय चार्ज द्यावा लागन तर यांनी सांगितलं अमिच्यानी की मला हे मिटिंग घडवून आणण्यासाठी आणि हे सगळं काम करण्यासाठी पहिले तर तीस लाख रुपये लागतील तीस लाख रुपये आणि ज्या दिवशी मिर जाफर नवाब बनन त्यावेळा नवाबाच्या खजिन्यामधून मला पन्नास टक्के रक्कम पाहिजे किती टक्के रक्कम पाहिजे पन्नास टक्के रक्कम पाहिजे म्हणजे या अमीचनं हे काम करण्यासाठी एवढे पैसे मागितले इंग्रजांना कॉन्ट्रॅक्ट करावं लागणार आहे तर हा कॉन्ट्रॅक्ट होता की काय कॉन्ट्रॅक्ट होता की हे जे सल्लागार मंडळ आहे या सल्लागार मंडळाला इंग्रजांकडे वळवण्यासाठी तीस लाख रुपये चार्ज केला आणि ज्या दिवशी मिर जाफर काय बनणार नवाब बनणार त्यावेळेस नवाबाच्या खजिन्यातले पन्नास टक्के रक्कम पाहिजे होती कोणाला अमिचंदले तर मग इंग्रजांनी काय केलं त्याच्यासाठी आपण पाहू सगळ्यात पहिले तर हां तर बघा काय झालं तर मग अमिचंदने मध्यस्थी रॉबर्ट लाईव्ह गट यांच्यात समजोता झाला दलाली करण्याच्या बदल्यामध्ये याने किती रुपये कमिशन मागितलं तर तीस लाख रुपये कमिशन मागितलं ठीक आहे तीस लाख रुपये कमिशन मागायचं आणि जेव्हा मिर्जाफर नवाब बनेल तेव्हा नवाबाच्या खजिन्यातून पन्नास टक्के रक्कम मागितली ठीक आहे आम्ही अटीसाठी या अटी आता पूर्ण करायच्या आहे म्हणून अटी पूर्ण करण्यासाठी काय केलं की कॉन्ट्रॅक्ट करा लागेल तर मग कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काय केलं की दोन रंगाचे म्हणजे दोन पत्र तयार केले एक केलं ओरिजनल पत्र जे पांढऱ्या रंगाचं होतं आणि एक केलं डुप्लिकेट पत्र जे लाल रंगाचं होतं लाल म्हणजे धोक्याचं असाई म्हणजे तिथं धोका आहे तिचं लाल आहे तर लाल कशासाठी तर डुप्लिकेट आणि पांढरं कशासाठी ओरिजनल आणि ह्या जो कॉन्ट्रॅक्ट साईन केला या कॉन्ट्रॅक्टवर रॉबर्ट लायू आणि वॉटसनची खरी सही होती रॉबर्टलाय आणि वॉटसननं काय केली खरी सही केली त्या कॉन्ट्रॅक्टवर का ठीक आहे माझी आणि याची वॉटसनची खरी सही आहे आणि त्याच्यानंतर मग लाल रंगाचं एक डुप्लिकेट बनवलं होतं याच्यावर अमितचंद आणि क्लाईवनं सही केली आणि वॉट्सन मार्फतही कोणी सही केली तर क्लाईवनंच सही केली वॉटसनची खोटी सही करून टाकली कोणी त्यावेळेस वॉटसन हजर नव्हता तर त्याने सांगितलं का ठीक आहे अमिचंदनं सही केली त्या कागदपत्रावर रॉबर्ट लाईनं केली आणि लाईन सांगितलं का मी एक काम करतो का मी वॉटसनची पण सही घेतो अशा पद्धतीनं झाला म्हणजे असे दोन कॉन्ट्रॅक्ट झाले सल्लागार मंडळ इंग्रजांच्या बाजूने आलं आणि जेव्हा ज्यावेळेस प्लाशीची लढाई होईल ज्यावेळेस प्लाशीची लढाई झाली आणि मीर जाफर नवाब बनला त्यावेळेस अमिचंद काय गेला रॉबर्ट लाईव्हकडे गेला का आता आपलं कॉन्ट्रॅक्ट झाला कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलं होतं की आपण तुम्ही मला तीस लाख रुपये देणार होते आणि तीस लाख रुपये देणार होते आणि आता नवाब पण झाला नवाब झाल्यानंतर मला तुम्ही त्या खजिन्यातून पन्नास टक्के रक्कम देणार होते आणि आपण तर कॉन्ट्रॅक्ट पण साईन केला आहे तर अमिचंद जो कॉन्ट्रॅक्ट घेऊन गेला तो कोणता कॉन्ट्रॅक्ट घेऊन गेला आठ डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट घेऊन गेला त्याच्यावर वॉट्सन म्हणते का याच्यावर मी सही केलीच नाही हा कॉन्ट्रॅक्टच खोटा आहे आणि आपला कशा पद्धतीची कुठलीच डीलच नव्हती झाली म्हणजे त्याला ना तीस लाख रुपये दिले ना नवाबाच्या पदा नवाब ज्या वेळेस बनला त्याच्या खजिन्यातून त्याला पन्नास टक्के रक्कम पण दिली नाही अशा पद्धतीनं ना उल्लू बनवलं कोणाला या आमीचंदला उल्लू बनवला तर हे एक झाली गोष्ट आता आपल्याला पाहायचं आहे का कॉन्ट्रॅक्ट झाला चारही बाजू इंग्रजांकडे आल्या आता कशा पद्धतीने लाईचा उद्देश हे समजला होता आपल्याला का नवाबाला पदावरून हटवायचं का बरं आहे त्याचं काय कारण होतं हे लक्षात आलं आता इथून आता पुढची कंडिशन होती की आता सल्लागार मंडळ कोणाच्या बाजून आहे इंग्रजांच्या मीर जाफर नवाब बनाला तयार आहे ठीक आहे आणि आता एकच काम करायचं आहे का या नवाबाला पदावरून हटवायचं आहे आणि जर नवाबाला पदावरून हटवायचं आहे तर भांडण करण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे मग भांडण करण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे मग आता यांनी कोणतं के कारण केलं काहीतरी करायला पाहिजे तर एक तात्कालीन कारण झालं प्लाशीच्या लढाईचं तर ते तात्कालीन कारण आहे की तेवीस मार्च सतराशे सत्तावन्नला इंग्रजांनी फ्रेंचांकडून चंद्रनगर जिंकून घेतलं म्हणजे सगळ्यात पहिले एकच काम केलं इंग्रजांनी का फ्रेंचांकडून चंद्रनगर जिंकून घेतलं आता इंग्रजांनी फ्रेंचांकडून चंद्रनगर जिंकून घेतलं तर फ्रेंचांनी तक्रार केली सिराजुद्दोलाकडं की बघा बा तुम्ही बंगालचे नवाब आहे आम्ही दोघंही तुमच्या याच्यामध्ये व्यापार करतो आणि हा व्यापार करताना काय झालं की इंग्रजांनी आमच्या चंद्रनगरच्या वखारीवर आक्रमण केलं तर तुम्ही त्यांना समजवा म्हणून काय केलं का सिराज उद्दोलानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला सिराज उद्दोलानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आता इंग्रज इंग्रजाला पाहिजे होतं कारण इंग्रजाला पाहिजे होतं कारण म्हणून काय केलं का इंग्रजांनी सांगितलं की तुने अलीनगरच्या तहाचा काय केलं उल्लंघन केलं अलीनगरच्या तहामध्ये आपलं ठरलं होतं की दोघंही जणं का काय करणार आहे आपण एकामेकाच्या सार्वभौमत्वाचा आदर करणार आहोत तू एक काम केलं का अलीनगरचा तहाचं उल्लंघन केलं असा आरोप लावला आणि युद्ध कराले यांनीच सुरुवात केली यांनी काय केलं की युद्ध करायला सुरुवात केली म्हणजे बारा जून सतरा सत्तावला इंग्रजांनी मुर्शिदाबादकडं आक्रमण करण्याले सुरुवात केली ते निघाले पण आक्रमण करायला ते आक्रमण करण्यासाठी निघाले आणि सतरा जूनला त्यांनी कटवावर अधिकार केला जे सतरा जून आहे त्याच्यावर कटवावर अधिकार केला हे जे कटवा नावाचं ठिकाण आहे ना याला म्हणलं ते बंगालचं प्रवेशद्वार तर ह्या बंगालच्या प्रवेशद्वार बंगाल प्रवेश म्हणजे कटवावर आक्रमण केलं आणि आता सि सिराज नाईलाज झाला की इंग्रजासोबत युद्ध करणार कराच लागणार आहे त्याला म्हणून एक काम केलं का सिराजनेसुद्धा युद्धाची तयारी केली आणि तेवीस जून सतराशे सत्तावन्नला यांच्यामध्ये झाली प्लाशीची लढाई तर प्लाशीची लढाई केव्हा झाली तर ते झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्नला हे स्थळ कुठं आहे तर हे स्थळ आहे पश्चिम बंगालमध्ये एक नादिया नावाचा जिल्हा आहे तर नादिया नावाच्या जिल्ह्यामध्ये बंगालमध्ये भगिरीथी नावाची नदी आहे बंगालमध्ये एक नदी आहे भगीरथी नावाची नदी या भगीरथी नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे बंगालमध्ये नादिया जिल्हा नादिया जिल्ह्यामध्ये आहे भगीरथी नदी भगीरथी नदीच्या काठावर एक आंब्याचा मोठा बगीचा आहे त्या मोठ्या बगीच्यामध्ये हे युद्ध झालं ह्याच युद्धाने जे महत्त्वाचं आहे ते आहे सतराशे सत्तावन्नचं प्लाशीचं युद्ध आणि या प्लाशीच्या युद्धानंतर आपल्याला पाहायचं आहे की कशा पद्धतीनं आता हे प्लाशीची लढाई झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्नची तर एक आहे की सुरुवातीला जो काही युद्धाची सुरुवात झाली जे खास सेनापती होते इंग्रजांचे सॉरी सिराजुद्दोलाचा तो होता एक मीर मदानचा मृत्यू झाला पहिलेच सुरुवातीलाच इंग्रजांनी कारण रॉब आपला जो मीर जाफर आहे त्यांना सांगितलंच होतं की जोपर्यंत मीर मदान आहे आणि मोहनलाल आहे तोपर्यंत आपण सिराजुद्दोलाला हरवू शकत नाही मन इंग्रजांनी सगळ्यात पहिले ज्यांना टिपलं ते यांनाच टिपलं म्हणजे सगळ्यात पहिले मीर मर्दानला उडवलं याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मोहनलालचाही मृत्यू झाला आता सिराज उद्दौलाला काही माहीतच नाही अंतरची गोष्ट काय आहे म्हणून सिराज उद्दौलाने मिर जाफरसोबत चर्चा करा युद्धाबद्दल सल्ला घेतला का आता काय करायचं आता यार मीर मदान पण गेला मोहनलाल पण गेला आता काय करायचं युद्धाचं तर आता हा मिर्जाफर सिराज उद्दोल्ला सल्ला देते की मी युद्ध सांभाळतो इंग्रजांना मी बघतो तुम्ही युद्ध सोडून चालले जा असं म्हणल्यानंतर याचा सल्ला ऐकून मीर जाफरचा सल्ला ऐकून सिराजुद्दोल्ला एक काम केलं का त्यांनी हत्तीच्या आंबारीवरून दोन हजार सैनिक घेतले आणि हत्तीच्या आंबारीवर बसला होता तो आणि तो युद्धातून निघून गेला जसा सिराजुद्दौला युद्धातून बाहेर पडला त्याच वेळेस नेमकं काय झालं की हा राय मिर राय दुर्लभ हे सगळे इंग्रजांना जाऊन मिळाले एकामेकासोबत सेकंड वगैरे घ्यायला लागले सगळ्याच्या सगळं युद्धाचं सैनिक त्याच्यासोबत झालं आणि रस्त्यामध्ये येऊन सिराज पकडण्यात आला रस्त्यात पकडण्यात आलं आणि कैदेत टाकून दिलं आणि सव्वीस जून सतराशे सत्तावनला सव्वीस जून सतराशे सत्तावन्नला म्हणजे आपल्याला माहीत आहे की प्लाशीची लढाई केव्हा झाली तर आपल्यासमोर आहे तेवीस तेवी आपल्याला माहीत आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लाशीची लढाई झाली आणि त्याच्या तीन दिवसानं म्हणजे सव्वीस जून सतराशे सत्तावन्नला नवीन नवाब जो बनला तो बनला मीर जाफर तर आपल्या लक्षात आलं का इंग्रजांनी कशा पद्धतीनं खेळी केली कशा पद्धतीनं सिराज उद्दोलाला पदावून काढलं सध्या मारलं नाही आहे कारण नवाब कोण बनला आहे तर आता मीर जाफर बनला तीन दिवसांनी आणि नव नवीन नवाब आता मीर जाफर बनल्यानंतर दोन जुलै सतराशे सत्तावन्नला मीर जाफरचा जो मुलगा आहे मिरन याच्या सांगण्यावरून म्हणजे मीर जाफरच्या मुलाने सांगितलं मि मिरन आहे मीर जाफरच्या मुलाचं नाव मिरन आहे त्या मिरनच्या सांगण्यावरून मोहम्मद बेग नावाचा एक व्यक्ती आहे त्या मोहम्मद बेगनं सिराज उद्दोलाची हत्या केली तर सिराजुद्दुलाची हत्या झाली तर आपण पाहिलं का प्लाशीची लढाई कशी झाली काय झाली कशा पद्धतीनं खेळी झाली त्याच्यामागचे कारणं काय होते हे सगळी स्टोरी आपण पाहिले त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ठीक आहे नवाब हरण्यामागं काय कारण आहे नवाबाचे काय म म्हणजे असा पराभव झाला त्याच्यामागं काय कारण आहे तर पहिलं एक कारण आहे की हा जो आपला सिराज आहे हा बिचारा व्यवहारिक नव्हता हा भावनिक होता इमोशनल होता हे सगळ्यात मोठं कारण आहे सिराज उद्दोला हा व्यवहारिक नव्हता सिराज उद्दोला हा इमोशनल होता व्यावहारिक नव्हता अकुशल होता अकुशल होता म्हणजे कसा अकुशल होता हा प्रशासन चालवायचा याला अनुभव नव्हता निर्णय घेण्यासाठी हा वेळ लावायचा आता आपण म्हणू शकतो का याला भित्रा होता पण त्यावेळेसची वेळच अशी होती सिच्युएशनच अशी होती का त्याला वास्तविकतेत तो इंग्रजांसोबत लढालेच पाहिजे होतं असं काही नाही पण भरपूरशा गोष्टी तो युद्ध करायला टाळाचा वगैरे तर भित्रा होता याने एक काम केलं की भारी तोपखान्याचा वापर केला ॲक्च्युअल इंग्रजांना वाप मारण्यासाठी भारी तोपखान्याचा वापर करण्याची काही गरज नव्हता इंग्रजांना भारी पडेल अशा बंदुकीचा त्यांनी वापर केला नाही आणि फ्रेंचांच्या तोफांना त्यांनी पहाडी भागातून मैदानी भागात आणलं जे पहाडी भागामध्ये फ्रेंचांच्या तोफा होत्या त्या त्याने तिथून कुठं आणल्या आता मैदानी भागात आणल्या ह्या त्याच्या काही प्लाशीच्या लढाईमधल्या चुका आहे का ज्याच्यामुळं आपली प्लाशीची लढाई झाली आणि सिराज युद्धला मरण पावलं ठीक आहे आता सिराज युद्धला मरण पावल्यानंतर काय आहे तर युद्धाचा परिणाम आणि प्रभाव काय झाला हे जे आहे सगळ्यात पहिले बघा कंडिशन तर तुम्हाला सगळ्याला माहीत पडली आहे ना सगळंच माहीत आहे तुम्हाला आता काय झालं तर बंगालमध्ये पहिली वेळ इंग्रजांनी बंगालमध्ये पहिली वेळ इंग्रजांनी एका नवावाला पदावरून दू काढून दुसरा नवाब बसवला बघा किती मोठं काम आहे याच्या मागचे कारण आपल्याला लक्षात आले काय कारण होते की एका नवाबाला पदावरून काढून दुसऱ्या नवाबाला पदावर बसवायचं इंग्रजांचं काय कारण होतं मी सांगितलं आहे नवीन नवाब कोण बनला बाबा तर नवीन नवाब बनला आपला मिर ते ठरलंच होतं आता इंग्रज जे होते आता एक फक्त एक व्यापारी नाही राहिले तर ते आता किंग मेकर झाले बरोबर आहे का नाही एक अख्खा नवाब चेंज करणं म्हणजे इंग्रज किंग मेकर झाले जेव्हा इंग्रज किंग मेकर झाले आता नवाबच इंग्रजांचा झाला नवाबच कोणाचा झाला आता इंग्रजांचा आहे तर जाहीरशी गोष्ट आहे का त्या ठिकाणी फ्रेंच आणि डच बंगालमध्ये मागं पडतील फ्रेंच आणि इंग्रज काय पडतील बंगालमध्ये मागं पडतील बंगाल सारखा संपन्न आणि आर्थिक मजबूर प्रदेश हा कोणाच्या हाती गेला इंग्रजांच्या हाती गेला ते बॅग बाहेर घेऊन जा ठीक आहे बंगाल बिहार ओडिसामधून मुक्त व्यापाराला सुरुवात झाली आता कुठल्याच प्रकारचा अर्थ राहिला नाही इंग्रजांना म्हणून काय झालं का बंगाल बिहार ओडिसामधून त्यांना आता मुक्त व्यापाराला सुरुवात झाली त्याचसोबत भारतीय राज्यांच्या आंतरिक कमजोरीची माहिती पडली भारतीय राज्यांच्या आंतरिक कमजोरीची काय पडली त्यांना माहिती पडली कशा पद्धतीनं पडली तर त्यांना लक्षात आलं की भारतीय राजे जे आहे किंवा भारताच्या राजामधले जे काही आंतरिक गटबाजी आहे मला नवाब बनायचा आहे मला नवाब बनायचा आहे मला मुख्यमंत्री बनायचा आहे मला मुख्यमंत्री बनायचं आहे तर तेव्हापासून आहे आतापासून नाही आपल्या भारत देशामध्ये ते तेव्हा काळापासून आहे आहे ना आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसते बरोबर आहे का नाही म्हणजे शरद पवार म्हणजे कसं आहे सत्तेसाठी सत्तेसाठी शरद पवारचाच पुतण्या त्याच्या विरुद्ध जाईन सत्तेसाठी आपला शिंदे शिव शिवसेनेच्या विरुद्ध जाईन तर हे बिलकुल तसंच आहे हे आतापासून नाही आपल्या भारतीय लोकांमध्ये त्यावेळेसपासून आहे इंग्रजांना माहीत पडलं की आंतरिक कमजोरी माहीत पडली का भारतीय लोक सत्तेसाठी हापापलेले आहे म्हणून हे इंग्रजांना त्यावेळेस माहीत पडलं इंग्रज स्वतःचा व्यापार करायला लागले आता टेन्शन नाही आहे त्यांना इथूनच ते फोडा आणि राज्य करा मग फोडा काय तर बराबर फोडणं आपल्याला चालू आहे हां कुठं दिसते शिंदेमध्ये आणि शिंदेमध्ये आणि उद्धव ठाकरेमध्ये भांडण दिसते का मग फोडा त्यांना तशाच पद्धतीने आहे का मग सिराज उद्दोला आणि सिराज उद्दोला आणि त्याचं जे काही शौकत जंग याच्यामध्ये फूट म्हणजे भांडण आहे का तर मग फोडा त्यांना फोडा आणि राज्य करा नेते इथूनच काय झाली सुरुवात झाली त्यांना पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट झाली का मुघल बादशाहच्या चा कमजोरीचा अनुभव आला याच वेळेस कारण मुघल बादशाह जो आहे त्यावेळेस त्याचं अंतर्गत राजकारण झालं तिकडून आणि मुघल बादशाह बंगाल सोडून इकडं पळत आला होता तर हेही लक्षात आलं आणि याच पैशामधून आता जो काही बंगालचा नवाब त्यांच्या हातात आला अख्खा बंगालचा नवाब त्यावेळेचा बंगाल सगळ्यात संपन्न प्रदेश आता बिलकुल याचा फायदा घेईन आणि याच पैशातून आता हे तिसरं कर्नाटक युद्ध जे आहे त्या तिसऱ्या कर्नाटक युद्धाला पैसा लागण आणि इंग्रज लोकं ते जिंकणार आहे मग आता आपल्याला ते लक्षात आलं तर ठीक आहे आपल्या लक्षात आलं का इंग्रजांनी कशा पद्धतीनं ते जिंकत गेले आता हे जे प्लाशीची लढाई झाली याच्यामुळं काही महत्त्वाचे कथन आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर काय काय कथन आहे बघा महत्त्वपूर्ण कथनमध्ये एक आहे मालसन नावाचा एक इतिहासकार आहे ते मालसन म्हणते की प्लाशीच्या युद्धापेक्षा प्रभावकारी युद्ध नाही प्लाशीच्या युद्धापेक्षा प्रभावकारी युद्ध नाही म्हणजे जेवढा प्रभाव या युद्धाचा पडला तेवढ्या कोणत्याच युद्धाचा पडला नाही मालसनचं हे स्टेटमेंट आहे सर यदुनाथ सरकार आहे ते काय म्हणते प्लाशीच्या विजयानंतर ज्या प्लाशीचा विजय झाला त्याच्यानंतर मध्यकालीन इतिहास संपला आणि आधुनिक इतिहासाला सुरुवात झाली हे स्टेटमेंट लक्षात ठेवा सर यदुनाथ सरकार काय म्हणते की प्लाशीच्या विजयानंतर ज्यावेळेस प्लाशीचं युद्ध झालं तिथून मध्ययुगीन काळ संपला कारण आता तो मध्ययुगीन काळ गेला तर इंग्रजांच्या हाती सत्ता आली मग आणि आधुनिक इतिहासाला काय झाले सुरुवात झाली कारण प्लाशीच्या लढाईने भारतात इंग्रज सत्तेची स्थापना झाली अप्रत्यक्षरित्या काय असे ना पण प्लाशीच्या लढाणीच का झाली भारतामध्ये इंग्रज सत्तेची स्थापना झाली आणि इंग्रजांच्या माध्यमातूनच भारताचं आधुनिकीकरण झालं कोणाच्या माध्यमातून इंग आधुनिकीकरण झालं भारताचं इंग्रजांच्या माध्यमातून झालं आहे नवीनचंद्र सेन म्हणते की प्लाशीच्या युद्धापासून एका काळ्या रात्रीची सुरुवात झाली कारण इथूनच आता भारताला लुटणं सुरू होणार आहे म्हणून आपल्याला माहीत पडलं का प्लाशीच्या युद्धापासूनच का झाली काळ्या रात्रीची सुरुवात झाली आणि के एम पन्नीकर म्हणते का प्लाशीचं युद्ध नसून हा एक सौदा होता आपल्याला लक्षात आलं की नाही की हे एक प्लाशीचं युद्ध नव्हतं हा एक सौदा होता कोणासोबत सौदा केला तर सोबत सौदा केला होता बरोबर आहे अमिचंदनच तर मध्यस्थी केली होती तीस लाख रुपये द्या पन्नास टक्के खजिन्यातून द्या तर हा काय होता एक सौदा होता ज्याच्यातील बंगालच्या सेठ आणि मिर्झाफरने बंगालचा सेठ म्हणजे अमीचंद आणि मिर्जाफर म्हणजे त्याचाच सेनापती यांनी नवाबाला इंग्रजांना विकलं हे स्टेटमेंट लक्षात ठेवा कोण म्हणते असं के एम पन्नीकर म्हणते आणि ताराचंद नावाचे जे काही व्यक्ती आहे ते म्हणते प्लाशीच्या विजयानंतर ज्या वेळेस प्लाशीचा विजय झाला एक अविरत युद्धाची श्रृंखला सुरू झाली याच्यानंतर जो काही प्लाशीच्या प्लाशीमधून जे काही प्लाशी नाही सॉरी बंगाल जो इंग्रजांच्या हातात आला त्या पैशामधून आता अख्खा भारत जिंकणार आहे हे लोक तर याच्यामुळं काय झाली की का अविरत युद्धाची श्रृंखला सुरू झाली आणि प्लाशीच्या लढाईनं काय झालं तर था महत्त्वाचे तीन पॉईंट जे आहे जे सगळ्याला माहीतच आहे का ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला म्हणजे ब्रिटिश सत्तेचं जे बीज टाकल्या गेलं ते ह्याच लढाईने टाकल्या गेलं आणि प्लाशीच्या लढाईने लढाईने ईस्ट इंडिया कंपनीला जो पैसा मिळाला त्याच पैशातून कंपनीने बंगालमधून आता वस्तू खरेदी करायला सुरुवात केली आणि त्याच वस्तू युरोपात जास्त पैशात विकायला लागले आणि अशा प्रकारे संपत्तीचं निसारण व्हायला लागलं म्हणजे नेमकं बघा काय झालं आता तर हेही लक्षात घ्या की हा आपल्याला इंग्लंड आहे आणि हा भारत आहे आता काय करत होतं का इंग्रजांना अगोदर काय करावं लागत होतं की भारतात वस्तू विकत घ्यायचं आहे तर इंग्लंडमधून पैसे पष्ये घेऊन भारतात यावं लागत होतं त्या पैशाला म्हणलं जाते बुलियन इंग्रजांचा सोन्याचा पैसा होता त्याला म्हणलं जाते बुलियन तर हा बुलियन रुपया घेऊन त्यांचा सोन्याचं नाणं घेऊन भारतात यावं लागत होता मग हे भारतामध्ये त्यांचा सोन्याचा पैसा देईन आणि आपला भारतातून माल घेऊन जाईल बरोबर आता काय झालं का बंगालमध्येच त्यांना बंगालची सत्ताच त्यांच्याजवळ आली म्हणजे बंगालचा पैसा त्यांच्याजवळ आला याच बंगालच्या पैशामधून आता ते इथून काय करायचे माल घ्यायचे आणि इकडे घेऊन जायचे याच्यासाठी त्यांना कुठल्याच प्रकारे बुलियन आनाची गरज पडली नाही भारताचाच पैसा आणि भारताच्याच वस्तू इथून इकडे घ्यायला लागले त्याच्या बदल्यामध्ये भारताला काहीच कुठल्याच प्रकारचा रुपया भेटला नाही म्हणून भारतातून काय झालं की संपत्ती कुठं जायला लागली इंग्लंडमध्ये जायला लागली यालाच म्हणलं जाते संपत्तीचं निसारण व्हायला लागलं म्हणजे काय झालं की संपत्तीचं निसारण म्हणजे भारताचाच पैसा भारताच्याच वस्तू त्याच्या बदल्यात कुठल्याच प्रकारे इंग्रजांना बुलियन वगैरे आणण्याची गरज पडली नाही तर हे आहे सत्तेचं संपत्तीचं निसारण व्हायला लागले याच पैशातून कंपनी बंगालमधल्या वस्तू पण विकत घेत होते म्हणजे बंगालमधल्या पैशातूनच माल घ्यायचा बंगालच्या पैशातूनच भारतात युद्ध करायचे आणि बंगालच्याच भरशावर अख्खा भारत जिंकाचा हे आता इथून सुरुवात होणार आहे तर हे आहे प्लाशीच्या लढाईचं महत्त्व लक्षात आलं आता याच्यानंतर प्लाशीच्या लढाईनंतर आपल्याला पाहायचं आहे की नवीन नवाब जो बनला तो मीर जाफर बनला आता तो कसा बनला काय बनला तो उद्याच्या लेक्चरला ले, आपण पाहूच ठीक आहे पण प्लाशीची लढाई कशी झाली काय काय कारणं राहिले इंग्रजांचा उद्देश काय राहिला मीर जाफरचा उद्दे सॉरी मीर जाफरचा उद्देश काय राहिला रॉबर्ट लाईव्हचा उद्देश काय ला? का होता त्याचे मागं कारणं काय होते हे सगळं मी तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या सांगितलं तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे ठीक आहे तर तुम्ही एक काम करा का माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद